कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण उत्सव तसंच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत त्याच्या अनुषंगानं गणेशोत्सव काळात राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय दरवर्षीच्या गणेशोत्सवामधून सर्जनशीलतेबरोबरच समाजाची वीण घट्ट होत असते गणेशोत्सव कालावधीत संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांचं सर्वांनाच आकर्षण असतं परंतु कोरोना संसर्गामुळं सुद्धा गणेशोत्सवावर मर्यादा आल्या राज्य शासनानं गर्दी टाळून साधेपणानं गणेशोत्सव साजरा करावा या संदर्भात नियमावली जारी केली आहे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जारी केलेल्या या नियमावलीची कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जाते याचाच भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आज नियमावली जारी केली आहे या नियमावलीमध्ये घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट असावी सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट असावी या नियमाबरोबरच पूर्वपरवानगीशिवाय गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करू नये गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीचीच असावी गणेश मूर्तीचं विसर्जन घरच्या घरी किंवा कृत्रिम विसर्जन ठिकाणी करावं या सर्व सूचनांचं पालन करून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि गणेश भक्तांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे